चिचलकरंजीतील आम आदमी पार्टीकडून शहरातील रिक्षा सॅनिटाइज मोहिमेची सुरुवात करण्यात आली कोरोनाचा वाढलेला विळखा लक्षात घेता कोरोनाची चेन ब्रेक करता यावी यासाठी शासनानं एप्रिल महिन्यातच राज्यात लॉकडाऊन लावला या काळात अत्यावश्यक सेवेसह काही उद्योग वाहतूक यांना निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे यात परवानाधारक रिक्षांना दोन सीटसह वाहतूक व्यवसाय करण्याची परवानगी शासनानं दिली यातच लॉकडाऊनमुळे बरेच व्यवसाय बंद असल्यानं महत्वाच्या कामाशिवाय प्रवासी नागरिक बाहेर जात नसल्यानं शहरात शहरातील रिक्षा वाहतूक व्यवसायावर परिणाम झाला त्यातच कोरोनाचा आजार हा संसर्गजन्य प्रवासी रिक्षा किंवा तत्सम प्रवासी वाहनात बसण्याविषयी भीती बाळगून जी रास्ता आहे पण यामुळे रिक्षा चालक यांचा आर्थिक कोंडमारा जास्त होतोय हीच परिस्थिती लक्षात घेता इचलकरंजी शहरातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत कोल्हापूर शहरातील आम आदमी पार्टीच्या वतीनं राबवलेल्या रिक्षा निर्जंतुकीकरण अभियानाच्या धर्तीवर आपल्या शहरातील रिक्षाही सॅनिटाईज करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे सोमवारी दिनांक दहा मे रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी